त्यानंतर आणखी एक महत्त्वाची बातमी आहे. राहुल नार्वेकर आज उमेदवारी अर्ज भरण्यासाठी थोड्याच वेळात पोहोचतील. अर्ज भरण्यापूर्वी नार्वेकरांचं शक्तीप्रदर्शन पाहायला मिळत आहे. मुंबईतील कुलाबा मतदारसंघामध्ये राहुल नार्वेकर यांचं शक्तीप्रदर्शन पाहायला मिळत आहे. नार्वेकर यांच्या सोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. राहुल नार्वेकर थोड्याच वेळात आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी घरातून निघताना नार्वेकरांच्या आईनं त्यांचं औक्षण देखील केलेलं आहे. त्यानंतर नार्वेकरांनी कुलाबा मतदारसंघामध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन केलेलं आहे आणि यावेळेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील त्यांच्या सोबत उपस्थित आहेत. अध्यक्ष राहुल नार्वेकर आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करतात आणि आपण जर बघितलं असाल तर कुलाब्यापासून ही रॅली जी आहे ती सुरू झालेली आहे. या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील येणार आहेत. आपल्यासोबत स्वतः राहुल नार्वेकर सर आहेत. सर काय सांगाल, आज तुम्ही उमेदवारी अर्ज भरताय आणि आता ही रॅलीला देखील सुरुवात झालेली आहे. इथे कुलाब्याच्या जनतेनी आणि कार्यकर्त्यांनी जो उत्साह इकडे दाखवला आहे तो बघितल्यानंतर खरोखरच मला असं वाटतं की जे मी कार्य इकडे गेले अनेक वर्ष करत आहे ते खरोखर लोकांपर्यंत पोहोचलेलं आहे आणि जो प्रतिसाद मला मिळत आहे तो बघितल्यानंतर मला खात्री आहे कुलाब्याची जागा महायुती ही किमान 40 ते 50 हजारच्या मतदाधिक्याने निवडून येईल. महाविकास आघाडीचं कसं आव्हान असणार आहे, कारण तीन पक्ष एकत्र आहेत. आव्हान देण्यासाठी उमेदवार तर मिळू दे, अजून शोधतायत उमेदवार, उमेदवारच मिळत नाहीये. आज उमेदवारी अर्ज भरतायत, आपण जर बघितलं असाल तर दिवाळीचा सीझन आहे, महिला घरात खरं तर फराळ करतात, माझं तुम्ही प्रचाराला असं. आमचं बायकांचं काम फक्त घर सांभाळणं नाही, आम्ही मल्टीटास्किंग करतो. घरी काम सांगून आलोय, काम चालू आहे, दिवाळी पण जोरात करणार, प्रचार पण जोरात करणार आणि परमेश्वराच्या कृपेनी बहुमत जिंकून येणार आणि दिवाळी अजून जोरात करणार. तारीखला गुलाल आणि फटाके इथूनच फुटणार. कॅमेरा पर्सन प्रकाश सुशांत सावंत, पुढारी न्यूज, मुंबई.